महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळणार की नाही यावरून संभ्रम होता आणि त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सकारात्मक वक्तव्य केले. महाविकास आघाडीच्या मोर्चाचा मार्ग आणि स्वरूप याबाबत चर्चा झाली आहे त्यामुळे मोर्चाला परवानगी देण्यामध्ये अडचण नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे याची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. मला असं वाटत नाही, माझ्या माहितीप्रमाणे जी काही माझी शेवटची माहिती आहे त्याच्या रूटच्या वगैरे सगळ्या संदर्भात त्यांच्याशी डिस्कशन झालेलं आहे. त्यांनी सांगितलेला रूटच जवळपास तो जो काही आहे तो सगळा मान्य केलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही काही परवानगीची अडचण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.